मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे ना शेक्सपियरने काय म्हटलंय? नावात काय असतं पण गंमत असते नावात, जेव्हा आपल्या नावाचं स्पेलिंग अवघड असतं तयार करायला. हा मित्रांनो, आज आपला विषय आहे तोच आहे. आज आपण बनवणार आहोत वेगळ्या इंग्लिशमध्ये नावांचं स्पेलिंग्स, म्हणजे अवघड जोडाक्षरयुक्त जी नावं असतात त्यांचं इंग्लिशमध्ये स्पेलिंग करणं अनेक अडचणीचं असतं. तर ते पटकन कसं शिकायचं त्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे, त्याच्यासाठी काही सराव आहे. चला तर मग सुरू करूयात. आज आपण ही नावं बनवताना समोर दिसणाऱ्या स्क्रीनवरती तुम्हाला जी सगळी बाराखडी आहे ती उपयोगाची ठरेल. तुमच्याकडे नसेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवा, लिहून ठेवा, म्हणजे आपलं काम सोपं होईल. चला तर मग पहिला शब्द बघूयात. आता हे जे पहिले स्क्रीनशॉटवरती होतं तसंच इथे पण काही महत्त्वाची माहिती तुम्हाला दिलेली आहे वरती या बॉक्सेसमध्ये, कानामात्रा उकार वेलांटी याला कसं स्पेलिंग तयार करायचं ते. तर चला, आपला पहिला नाव आलेलं आहे, पहिलं मराठीतलं नाव आलेलं आहे अभिप्सा, आणि या अभिप्साचं इंग्लिशमधलं स्पेलिंग काय होणार आहे तर बघा आपण पाहूयात काय स्पेलिंग होतं आहे. या ठिकाणी अचं जे स्पेलिंग आहे ते ए होतं. कर्सरकडे तुमचं लक्ष असेल तर तुम्हाला पटपट लक्षात यायला लागेल. भचं स्पेलिंग बी एच असतं. पहिली वेलांटी आहे इथे. पहिल्या वेलंटीला काय आहे या पहिल्या वरच्या ह्याच्यामध्ये बघा मी कर्सरकडे आय असतं आहे आणि म्हणून मग इथे ए बी एच आय अभी. आणि हे प जे आहे ते प अर्ध आहे म्हणून फक्त पी येणार आहे. पूर्ण प असतं तर पी ए आलं असतं. आणि हे श, शला एक काणा, श षटकोनाचं जेव्हा असतं तर तेव्हा त्याचं स्पेलिंग असतं एस एच एच ओके आणि काण्यासाठी ए. स अभिप्सा ए बी एच आय पी एस एच एच ए आहे की नाही? सिम्पल आणि सोपं. आता दुसरा शब्द या ठिकाणी तुमच्या समोर आहे, नाव आहे स्वकीर्ती. स्वकीर्तीचं स्पेलिंग आपण तयार करून ठेवलंय. बघा स हे अर्ध आहे म्हणून एस आलं. व साठी व्ही किंवा डब्ल्यू असतं, इथे डब्ल्यू आपण घेतलंय स्व. आणि या ठिकाणी व पूर्ण आहे त्याच्यामुळे इथे ए पण आलेलं आहे. कीर्तीचं के पहिली वेरांडीला पुन्हा मगवासारखं आय. आणि इथे कीर्ती हे र रफार जो आहे तो अगोदर उच्चारला जातं म्हणून याच्यासाठी आर घेतलं. ती, ती मध्ये ट आलं. ट पहिली वेलांटी असते तर आय घेतलं असतं, परंतु इथं दुसरी वेलांटी असताना सुद्धा आय घेतलं, कारण की आपण नियम आहे की जेव्हा एखाद्या नावामध्ये शेवटचे अक्षर हे दीर्घ असेल तेव्हा त्याचा उच्चार हा ऱ्हस्व होतो आणि म्हणून मग आपण त्याच्यासाठी ऱ्हस्वप्रमाणेच म्हणजे छोट्या याप्रमाणेच घेत असतो. तर मित्रांनो, ही एक सिरीज आहे आपली. खूप सारे व्हिडिओज आपण याच्यावर बनवलेले आहेत, अगदी बाराखडीपासून अ आई पासून सगळ्या गोष्टी आहेत. वेगळी नावं कशी बनवायची सगळा सराव फुल 15-1 व्हिडिओचा हा एक हे आहे, कोर्स आहे. आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन पूर्ण करू शकता जर तुम्ही पहिल्यांदाच इथं आलेला असाल आणि तुम्ही हे पहिल्यांदा बघत असाल. तर पुढचा शब्द आहे बृहस्पती. तर बृहस्पती याचं स्पेलिंग कसं बनवायचं तर बघा, ब आहे, ब साठी बी आलं, हे रु आहे, खालचं रु आहे, रु साठी आर आणि ह साठी रु आहे ते बरं का, रु नाही आहे, रु आहे रु. तर मग आर यू ओके, रुचं काय होणार आहे आर यू आणि हे ह आहे म्हणून इथे एच बृह. स्पती स अर्ध म्हणून मग या ठिकाणी यस, त्याला प जोडलंय म्हणून पी ए. ती दुसरी आहे त्यामुळे टी आय बृहस्पती. योमचंद्र, तर असं हे अवघड नाव, त्याचं स्पेलिंग काय बनणार आहे. हे व अर्ध आहे त्याच्यामुळे व्ही घेतलं. य साठी वाय असतं, काण्या मात्रासाठी इथं बघा ओ आलेलं आहे म्हणून मग ओ घेतलं मग यो. आणि म साठी या ठिकाणी यम घेतलं. या ठिकाणी यम ए सुद्धा काही वेळा घेतलं जातं. योमचंद्र असं पटकन म्हणतो म्हणून मग तिथलं जे अ आहे ते घेतलेलं नाही आहे, काही वेळा लोक घेताना दिसतात. चंद्र, चंद्रचं सचं काय होतं रे, सॉरी ची चचं काय होतं आहे सी एच. अनुस्वाराचं चचं होतं सी एच ए, अनुस्वाराचं यन आहे आणि द्र म्हणजे द च्या पोटात र, द साठी डी, र र साठी आर ए, इथं र असा अ दीर्घ उच्चार होतो त्यामुळं अ या ठिकाणी शेवटी दिलेला आहे जरी याला काना नसला तरी. चला नेक्स्ट शब्द आहे यतींद्र. ओके, काय आहे हा यतींद्र? पुन्हा आत्तासारखंच की य आलं त्यामुळं वाय ए आलं, टी आलं त्यामुळं टी आय आलं, न अर्ध आहे म्हणून यन आलं आणि द्र साठी डी आर ए, वाय ए टी आय एन डी आर ए यतींद्र. ओके, चला आता पुढचा शब्द, पुढचं नाव काय, यज्ञदत्त. य आहे पुन्हा एकदा, य साठी वाय आलं,
ज्ञसाठी काय येतं? डी एन वाय ए ज्ञ. दत्तल द साठी काय आलं? डी ए. आणि हे त तल त डबल आहे म्हणजे त अर्ध होतं तेव्हा टी आलं आणि पूर्ण त साठी टी ए यज्ञदत्त. यात शेवटच्या त मध्ये अचा उच्चार स्पष्ट आहे त्याच्यामुळे इथं शेवटी ए आलेला आहे. ओके चला तर मग आता पुढच्या नावाकडे वळूयात. याज्ञवल्क्य इतकं अवघड सगळं नाव आहे हे ना, पण त्याचं स्पेलिंग मात्र आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर येणारच आहे, येत आहे. बघा या वाय ए ज्ञ डी एन वाय ए. व साठी व्ही ए, अर्ध ल आहे म्हणून यल, अर्ध क आहे म्हणून के, आणि य साठी वाय ए यज्ञवाल्क्य. ओके तर मित्रांनो हा सरावाचा व्हिडिओ आहे. खरं तर याची बारीक सारीक गोष्टी मी मगवा म्हटलं तसं अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आलेले आहेत, ते व्हिडिओज नक्की बघा, जरूर बघा. तुमच्या मित्रमैत्रिणी देखील ते दाखवा तुम्हाला आवडले असतील तर. आता पुढचं नाव आहे क्षपेंद्र. क्षपेंद्र काय होणार आहे स्पेलिंग क्षपेंद्रचं? क्षचं स्पेलिंग असतं या क्षचं, के एस एच ए. ओके के एस एच ए. पे पेचं स्पेलिंग पी ई, अनुस्वारासाठी यन आणि द्रसाठी डी आर ए, म्हणून मग झालं क्षपेंद्र क्षपेंद्र. ओके आता श्रद्धानंद हेही एक छान नाव आहे, याचं स्पेलिंग बघूयात काय बनवणार आपण. श्र जेव्हा येतं हे तेव्हा त्याचं स्पेलिंग एस एच आर ए श्र. द आणि त्याला ध जोडलंय, द साठी आलं डी, ध साठी आलं डी एच ए. श्रद्धा नंद न साठी एन अनुस्वारासाठी न साठी एन ए अनुस्वारासाठी एन आणि द साठी डी श्रद्धानंद. ओके आता पुढे श्रीपर्ण. श्रीपर्णमध्ये बघूयात, श्रीसाठी पुन्हा आत्तासारखंच एस एच आर. ओके आणि वेलांटी दुसरी आहे, दीर्घ आहे म्हणून डबल ई घेतलं. बघा इथे आपण केलेलं आहे कुठे, हां हे बघा दुसऱ्या वेलांटीला वरती काय आहे डबल ई आहे म्हणून श्रीचं स्पेलिंग एस एच आर डबल ई. श्री पर्ण या ठिकाणी पर्णचं पी ए आणि र रफार आहे, या रफारचं आर यांचं नचं यन श्रीपर्ण. ओके आता हे आहे श्रीहर्ष. श्रीहर्षमध्ये पण तसंच आहे, श्रीचं स्पेलिंग एस एच आर डबल ई आत्ता सांगितल्याप्रमाणे, हचं स्पेलिंग एच ए, हे रफाराचं आर आणि शचं झालं एस एच एच. श्रीपर्ण श्रीहर्ष. ओके आता पुढचा शब्द आहे ऋतिक. सिनेमातला हिरो तुम्हाला माहिती आहे आणि त्याचं स्पेलिंगही तुम्ही बघितलं असेल सिनेमा बघताना. हे रू आहे, रू 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 नाही रू, र मध्ये होय म्हणजे ह ला रो आहे जोडलेलं बघा इथे, म्हणून मग याचं स्पेलिंग काय होतं एच एच आर यू, एच आर यू काय झालं रू. टी पहिली वेलांटी आहे म्हणून टी आय आणि के क साठी ऋतिक. आता ऋतुराज. ऋतुराज काय आहे? ऋतूचं आर यू, तूचं टी यू आणि आर एचं आर ए, आर एच सॉरी राचं आर ए, जचं जे, ऋतुराज. मग शरदेंदू, पश्चिम बंगालमध्ये हे नाव जास्त असतं बंगाली लोकांच्या बाबतीत. तर याच्यात काय झालं? शचं स्पेलिंग एस एच ए, शर इथे र चा उच्चार आहे श नंतर म्हणून हे आर आलं. आणि दे साठी डी ई, द द साठी डी असतं, मात्र्यासाठी काय इथे कुठे आहे बघा, हा हे मात्र्यासाठी ई म्हणून मग शरदेन आणि अनुस्वारासाठी ए एन दू, तर डी यू. पुन्हा उकार हा दू दीर्घ असला तरी शेवटचा असल्यामुळं ह्रस्व घेतलेला आहे. चला नेक्स्ट वज्रपाणी. तर वज्रपाणी, वज्रपाणीमध्ये काय आहे? व साठी व्ही ए, वज्र ज्र ज नंतर र आहे इथे म्हणून अगोदर जे आलं नंतर र आलं आणि हे आलं ए वज्र. पाणी पाच पी ए, काण्यासाठी काय इथं बघा, काना जेव्हा असेल त्याला ए वापरलेलं आहे वरती, पी ए आणि नी, नी म्हणजे एन आय. ओके पद्मनाम. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे का? नक्की आवडला असेल तर जरूर या चॅनलला सबस्क्राईब करा, हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींशी. आणि तर बघा पद्मनामचं स्पेलिंग काय आहे, पी ए डी प, पचं स्पेलिंग पी ए,
पद्म, म द ला म जोडलं इथे, हे आहे ना, हे द साठी अर्ध्या डी, म साठी एम एन, म साठी एम पद्म, ओके पद्मनाभ पटकन म्हटलं जातं तिथलं ए या ठिकाणी दिलेलं नाही, त्याच्यामुळं ना साठी एन ए आणि भ साठी बी एच, पद्मनाभ शब्द आलेला आहे. प्रद्युम्न, प्रद्युम्न बघा प्रद्युम्नचं स्पेलिंग काय आहे, पी आर ए डी वाय एन यू एम एन, ते प्र जे आहे पहिलं, प मध्ये र आहे म्हणून पी आर ए, द अर्ध आहे त्यामुळे फक्त डी आलं, य त्याला पहिला उकार य साठी वाय उकारासाठी यू, म अर्ध आहे त्यामुळे यम आणि न साठी एन, प्रद्युम्न. सी आय डी तुम्ही जर बघत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रद्युम्न हे नाव नक्कीच माहीत असणार आहे. ओके नाही, थँक्स फॉर वॉचिंग दिस ब्युटिफुल व्हिडिओ. कीप वॉचिंग, कीप लर्निंग, कीप शेअरिंग माय डियर फ्रेंड्स. वील मीट सून इन द न्यू व्हिडिओ. टिल देन बाय.